Welcome back, my dear friends. Today, in this video, we are going to learn about the very important bit from your mathematics, that is even and odd numbers. बाबांनो नीट लक्ष द्या. आता या व्हिडिओ मध्ये आपल्याला इव्हन अँड ऑड नंबर्स ची इन्फॉर्मेशन बघायची, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये सम आणि विषम संख्या असं म्हणतो. इव्हन अँड ऑड नंबर्स मराठीत काय? सम आणि विषम संख्या. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस प्रोसीड. वेळ वाया न घालवता कामाला लागूया. तत्पूर्वी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑटोमॅटिक मिळत जातात, नाही म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की कुठला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ठीक आहे, तुमचे काही प्रश्न मनात असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, अदरवाइज सोडून द्या, कम बॅक. तर लक्ष द्या, इव्हन अँड ऑड नंबर्स पहिलं टायटल मी घेतो या ठिकाणी. इव्हन नंबर्स कशाला म्हणायचं? कुठल्याही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मध्ये म्हणजे गणिती क्रियांमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होत असतो. मग इव्हन नंबर्स म्हणजे काय? सिंपली द नंबर्स विच आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय टू आर कॉल्ड ॲज इव्हन नंबर्स. ज्या संख्यांना दोनने पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी एक सुद्धा उरत नाही अशा संख्यांना आपण इव्हन नंबर असं म्हणत असतो. ओके, ठीक आहे. सो लेट अस टेक द डेफिनेशन. व्याख्या आपण पटकन नोट करूया. द नंबर्स which are completely divisible by 2 are called as even numbers. बाबारे नीट लक्ष दे, ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना समसंख्या म्हणतात. द नंबर विच आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय टू आर कॉल्ड ॲज इव्हन नंबर्स. त्याचं एक सिंपल फॉर्मॅट काय आहे ते लक्षामध्ये आपल्याला ठेवता येतं. फॅक्ट काय? फॅक्ट आहे इव्हन नंबरचा. तर सगळ्यात महत्वाचा फॅक्ट आहे द युनिट प्लेस ऑफ द इव्हन नंबर इज ऑलवेज ए झिरो or 2 or 4 or 6 or 8. Okay, म्हणजे या इव्हन नंबरच्या युनिट प्लेसला एकच स्थानाला नेहमी कुठले अंक असतात? एकतर 0, 2, 4, 6, 8 यापैकीच अंक यांच्या युनिट पोझिशनला युनिट प्लेसला असतात. म्हणून फॅक्ट पॉइंट म्हणून आपण तो नोट करूया. युनिट प्लेस काय असतं? इव्हन नंबर जे कोणते असतील त्यांचं युनिट प्लेस काय असू शकतं? इट मे बी 0, 2, 4, 6 or 8. युनिट प्लेसचे डिजिट काय असतात? तर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल. आता तुम्ही म्हणाल 10 का बरं नाही सर? अरे बाबा, 10 मध्ये 0 आलाच ना युनिट प्लेसला. ओके, तर हे आयडेंटिटी आहे. हाऊ टू आयडेंटिफाय दॅट आयदर द गिव्हन नंबर इज इव्हन ऑर नॉट इज द व्हेरी सिम्पल ट्रिक. चेक करा की बाबा त्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 किंवा 8 याच्यापैकी जर अंक असतील तर तो 100% काय आहे? इव्हन नंबर आहे. आता इव्हन नंबरचे बाकी एक्झाम्पल्स आपल्याला कितीही घेता येऊ शकतात. मे बी 2 digit, 4 digit or it may be more than that. याच्याही पेक्षा जास्त उदाहरणं घेता येऊ शकतात. लेट अस टेक सम एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स बघूया. मे बी 4 digit, 3 digit, 5 digit कुठले पण एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सिम्पली एक लक्षात घ्या. आता याच्यामधले काही आपल्याला गोष्टी अशा लक्षात घेता येतील. स्मॉलेस्ट 2 digit बघा, ऐका नीट हा, मी काय सांगतोय. स्मॉलेस्ट 2 digit इव्हन नंबर, स्मॉलेस्ट 2 digit इव्हन नंबर इज 10. काय आहे हा? स्मॉलेस्ट 2 digit इव्हन नंबर. ओके, सो 10 इज स्मॉलेस्ट 2 digit इव्हन नंबर. ओके, देन 98 इज द बिगेस्ट, 98 इज द बिगेस्ट 2 digit इव्हन नंबर. आता मी असं करतोय याचा अर्थ तुम्हाला ऍज इट इज लिहायचा आहे. सो डोंट फॉरगेट दिस, हे कधीही विसरू नका.
दहा ही संख्या लहानात लहान दोन अंकी समसंख्या आहे. ओके, मोठ्यात मोठी दोन अंकी समसंख्या कोणती? 98 आहे. आता तसंच 100 ही काय आहे? स्मॉलेस्ट, स्मॉलेस्ट टू डिजिट ऐवजी थ्री डिजिट, थ्री डिजिट इवन नंबर, राईट. त्यानंतर 100 च्या नंतर लिसन केअरफुली, द बिगेस्ट थ्री डिजिट नंबर काय असणार आहे? तर तो असेल 998. हा काय असेल आहे? तर हा आहे बिगेस्ट, बिगेस्ट थ्री डिजिट इवन नंबर. ओके, असे भरपूर उदाहरण आपण चेक करून घेऊ शकतो. तर मित्रांनो पहा, अशा फॅक्ट नुसार कुठलीही संख्या घ्या. समजा 50,580. आता 50,580 युनिट पोझिशनला कोण आहे? झिरो. म्हणजेच तो काय आहे? इवन नंबर आहे. किंवा 48,394 युनिट प्लेसला 4 आहे, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 आहे. दोन्ही पूर्ण भाग जातो का? तर येस ऑफकोर्स जातो, कारण याच्या एकक स्थानाला 4 हा अंक आहे. आणि म्हणूनच ज्या संख्येच्या एकक स्थानाला 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कुठले तरी डिजिट असतात, अशा संख्यांना समसंख्या इव्हन नंबर असं म्हणतात. ठीक आहे, समजलं असेल तर लाईक करायला कंजूशी करू नका, लक्षात घ्या.